वाला है। Thank you.
त्यापेक्षा सोहळा कसा पाहिजे? कसा पाहिजे? कसा पाहिजे? कसा पाहिजे? हा बघ. अरे माझे शोनीला महाराज तुम्ही हळू चालल्या तुम्हाला मेळ तुम्हाला
काय महाराज अहो एवढी लोक बसलेली बघून माझे पाय नुसते लटकता का पाहिले ना बघा 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 कसा गुणी नट आहे कशी ऍक्टिंग करतोय बघा घाबरण्याची आता मी याला विचार करण्याची ऍक्टिंग करायला लावतो आता माकडाची ऍक्टिंग बघा कसा गुणी माकडा आहे तो भाईजान मेहरबान कदरदान दादीजान दादीजान अम्मीजान अम्मीजान सुनिए 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 ये मेरा जमुरा बड़े काम की चीज जमुरे खेल दिखाएगा दिखाएगा उस्ताद नाच दिखाएगा ओ काई आपन काई तो टॉम बरे तो खेड़ा करें आलो काई आता तुम्ही मन नाराज आणि गोंधळण्याची ऍक्टिंग करतोय स्वतःला काय दिलीप कुमार समजता का अहो पब्लिक आधीच वाईट बघायला लागले आता उगलई ताणून धरू नका आता करा सुरुवात चल चल नांदीला सुरुवात करू आपण गणरायाची माफी मागून बर लोकनाट्याला सुरुवात करू लोकनाट्य काय म्हणतोस तमाशा करायचा म्हण गवळणींची लुगडी पळवणारा कृष्ण आता लोकनाट्यात राहिला नाही आताचा कृष्ण कसा सोज्वळ सात्विक नाट्य परीक्षण मंडळानं पास केलेला लुगडी पळवणारा नव्हे तर द्रौपदीला लुगडी पुरवणारा म्हणजे महाराज तमाशात होता तो मधुर दुग्ध भांडार चालवणारा लोकनाट्यात आहे तो द्रौपदी वस्त्र भांडाराचा प्रॉपरायटर महाराज अहो तुम्ही पुढघ्याला पाशी बांधून बसले कृष्ण व्हायला पण गावात एका बिगवळणीचा पत्त्या नाही कुठे गेल्या सगळ्या काही अरे मी काली नोकरीला लागल्या राधा गौड वरिडीर फेर हापिशा झाली अहो चंद्रा सुंदरा श्यामा भामा सौद्या नोकरीला लागल्या महाराज श्यामा आठवते का श्यामा आठवते ना तुमचा कान पिळला म्हणत ती श्याम पट विकते पट कुठ अमूल डेरी आणि तिचा नवरा काय करतो मूल सांभाळतो अहो बायको डेरी अमूल प्रॉडक्ट विकती आणि दादला घरात मूल प्रॉडक्ट सांभाळतो हो महाराज विशेष आहे ना ती पाळची डेरी कुल्फी मला डिपार्टमेंटची हेड आहे परत जर माझी पुरीची छेड काढाल तर पकडून येतील तुम्हाला रोड साईड कोंडीव म्हणून थोडक्यात काय महाराज आपल्या या गोकुळाची MITC झाल्यापासून आपल्या सांध्या पुरी गोकुळातल्या कवळणी सांध्या आटरली पटरली युसलेस महाराज या पुरीचा नाद सोडून देऊन असं काहीतरी करून दाखवा असं काहीतरी करून दाखवा का लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे काय बरं करावं महाराज आपण असं करू कस तुम्ही व्हा महाराज हो असा दरबार भरलेला आहे आणि अशा नर्तकी लचकत मुरड ठुमकत येत्या आणि होऊन जाऊन आहे अगदाच महाराज हे गुची आहे काय अहो महाराजच महाराज दाखवलं तर काय मज्जा आपलं लोकनाट्य कस इनोदी पाहिजे का नाही बरोबर आहे मी काय म्हणतो आपण असं दाखवू का स्वांगाड्या महाराजांना उल्लू बनवतो काहीतरी पॉइंट आहे बरं का याच्यात लगेच बनवलं उल्लू महाराज सुरुवात करायची का
काय आता मी महाराज नाही का आता मला आपण कटरा निवडू मला पकडा आता कटन उघडले नाही बर म्हणजे आपण लोक नाट्याला सुरुवात करूया
अशी काही इच्छा आहे? सांगू का? सर सांगू उदाहरणार्थ प्रेम कसे करावे, आता प्रेम कसे करावे याच्यात राग होण्यासारखं काय आहे? काही रागव नका, लहान मुलावर काय रागवत पवित्र आज्ञे प्रमाणे शेजाऱ्यांवर प्रेम करायला गेलो असा जोड्यानं मार खाल्ला. Yeah.
नाटक केली, नई सोंग केली, पण हसला मैडम पणा एका शब्दासाठी होता होता
धन्यवाद अपूर्वाईची नेहमीची परंपरा कायम ठेवत आजचा कार्यक्रम संपलेला आहे. पण कार्यक्रम इथंच संपत नाही, तो उभा राहण्यापासून त्याच्या आठवणी आमच्या मनात राहतात. आणि गेले 15-20 दिवस आपला अभ्यास बाजूला ठेवून रात्रंदिवस कसलीही पर्वा न करता ज्यांनी ही अपूर्वाई उभी करण्यासाठी मेहनत घेतली आहे त्या आमच्या या सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि अर्थात स्टेजवरची लोक व्यासपीठावरची लोक जेवढी इम्पॉर्टंट असतात जेवढी महत्वाची असतात तेवढीच या व्यासपीठाच्या मागं असलेले लोक सुद्धा इम्पॉर्टंट असतात. आणि त्यासाठीच ज्यांचा विशेष इथं उल्लेख करावा लागेल ते म्हणजे योगेश पाटील. अतिशय उत्तम रेकॉर्डिंग करतो हा मुलगा, यानं अतिशय कौशल्यानं साऊंड ची व्यवस्था पाहिलेली आहे. निखिल पाटील, अपर्णा, अस्मिता या सर्वांनी बॅकस्टेज सांभाळलेलं आहे. परमेश्वर ज्यानं लाईट सांभाळलेले आहेत आणि शिवाय ही अपूर्वाई त्यानं लिहिलेली आहे आणि त्याने सुद्धा स्टेजवर यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी ज्यांचा उल्लेख करावा लागेल ते म्हणजे अर्थात आपले दादा सुबल सरकार. मन भरून येते. हा तिसरा वर्ष आहे, जवळजवळ महिनाभर हे लोक जो करतात आणि जो मी बघतो ते बघून काल पण मी रडलो होतो थोडासा. काल माझ्याकरता एक मोठा दिवस होता. मला जन्म देणारे नर्तक म्हणून माझा गुरु सचिन शंकर त्यांना मी काल विनंती केलं की यू आर हॅबिच्युएटेड टू डान्स विथ द प्रोफेशनल डान्सर्स, एक बार आप आके देखिए कि हमारे डॉक्टर भी कैसे नाचता है, वो खाली सुई नहीं घुसाता है. मुझे मला त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा शशांक नाव आहे. बोले शशांक कुछ बोलता है तो मैं ना नहीं बोल सकता हूँ, तुम भी कुछ बोलते हो तो मैं ना नहीं बोल सकता हूँ. मैं बोला क्योंकि आप मेरे को जन्म अगर ना भी दिया लेकिन मेरा माँ बाप ने मुझे जन्म दिया, वो खूबसूरत दुनिया में लाया और आपने दूसरा जन्म दिया जिसके वजह से मैं हाथ पैर हिलाना सीखा है और यहाँ तक आके पहुँचा है. मला खरोखरच आनंद होते. त्यांच्याकडे बघितलं, मी रोज शूटिंग करतो महिन्याला, म्हणजे वर्षाला काही 2-4-5 दिवस महिन्याला सुट्टी मिळतो बाकी करतो. पण ह्यांच्याबरोबर काम करत असताना मला असा मिळते टॉनिक जो मला वर्षभर मला एनर्जी देतो तो काम करायला. मी कुठला शब्दात त्यांची आभार मानू किंवा आपला सर्वांची आभार मानू, डॉक्टर बापट साहेब तुमच्याबद्दल तो बोलणं म्हणजे बोलूच नाही काही, कारण त्याच्या पलीकडे तुम्ही गेलेला आहात. मी काही बोलून तुम्हाला लहान करू इच्छित नाही, कारण यू आर मच मोर अबव अकॉर्डिंग टू मी, नॉट ओनली मी टू ऑल दिस पार्टिसिपंट्स टुडे. आय एम मेरा दो साथी है, कम हियर, आ जाओ. आई एम सॉरी, जयश्री अधिकारी ती माझ्या बरोबर या समस्त कार्यक्रमात मला जो मदत केला विदाउट टेकिंग देअर नेम. श्रीकांत आइए. माय राईट हँड अँड लेफ्ट हँड, ह्यांच्यावर सोडून मी थोडासा कंपोज करून जायचा दिवसभर यांनी मेहनत करायचा. पण ह्यांच्याही पेक्षा हे तो प्रोफेशनल आहे करणारे. माझा हे जे डझनभर बच्चे आहे ना, हे बच्चे खरोखरच माझा प्यारा प्यारा बच्चे आहे सर. मला मी याच्यानंतर काही बोलू इच्छितो नाही, बोलू शकत नाही. मला पुन्हा नाही बोलवला तर मी गेटच्या बाहेर हंगर स्ट्राईक करणार.
धन्यवाद धन्यवाद. आणि सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार मानून हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो. धन्यवाद. चक 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 बक चक.